अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला सुरुवात झाली असून त्या अनुषंगाने शासन आता पावले उचलू लागले। सार्वजनिक ठिकाणी गर्दी होऊ नये यासाठी शासनाने काही निर्बंध लादले असून त्यानुसार आज जामनेर शहरात देखील आठवडे बाजाराच्या दिवशी नगर परिषदेच्या वतीने रस्त्यांच्या बाजूला लावण्यात आलेल्या भाजी विक्रेत्यांची आणि फळ विक्रेत्यांची दुकाने हटवण्यात आली। तसेच विक्रेत्यांनी आठवडे बाजारातील नेमून दिलेल्या ठिकाणीच आपली दुकाने लावण्याचे आवाहन जामनेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी चंद्रकांत भोसले यांनी नागरिकांना केले आहे। त्याचबरोबर कोरोना संदर्भातील महाराष्ट्र शासनाने दिलेल्या नवीन नियमावलीची माहिती देखील त्यांनी या प्रसंगी जेबीएन महाराष्ट्र न्यूजशी बोलताना दिली आहे। नमस्कार, मी चंद्रकांत भोसले, मुख्याधिकारी जामनेर। आज आपण गुरुवारच्या दिवशी आपल्या शहराच्या आठवडी बाजारामध्ये जे लोकांनी मुख्य आपला जो रस्ता आहे त्या रस्त्यावरती बसलेल्या नागरिकांना आपण सकाळी हटवण्याची कारवाई केलेली आहे। तर याच्या कारवाईमागचा उद्देश आणि एक संदेश असा आहे सर्व नागरिकांना की कृपया आपण आपलं दुकान लावताना सर्व शेतकरी बांधवांनी आणि सर्व विक्रेत्यांनी सुद्धा आपलं दुकान हे आठवडी बाजाराच्या नेमलेल्या ठिकाणीच कृपया लावायचं आहे, जेणेकरून आपल्याच नागरिकांना रहदारीला अडचण होणार नाही, एखादा अपघात होण्याची शक्यता जी असते ती सुद्धा होणार नाही। आपली आणि आपल्या नागरिकांची काळजी याच्यातून आपण घेणे हा याच्यामध्ये उद्देश आहे। कोविडच्या अनुषंगाने मी सर्व नागरिकांना हे आवाहन करेन की जर आपलं लसीकरणाचा डोस राहिलेला असेल तर कृपया तात्काळ तो आज बाबाजी राघव मंगल कार्यालयामध्ये लसीकरणाचं सुरू आहे। दररोज शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी लसीकरणाचे कॅम्प सुरू असतात आणि आपलं जे उपजिल्हा रुग्णालय आहे तिथेसुद्धा दररोज नियमितपणे लसीकरण पूर्ण वेळ सुरू असतं। जर आपला पहिला डोस राहिला असेल तर तो पूर्ण करून घ्यायचा आहे, दुसरा डोस बाकी असेल तर तो सुद्धा पूर्ण करायचा आहे। आणि कोविडमध्ये आपल्या संरक्षणासाठी लसीबरोबरच मास्क वापरणे, सामाजिक अंतर पाळणे आणि सॅनिटायझरने हात वारंवार धुणे, खास करून बाहेर आपण जेव्हा मार्केटमध्ये किंवा कुठल्याही सामाजिक सार्वजनिक ठिकाणी जात असू तेव्हा याची विशेषतः काळजी घेणं आवश्यक आहे। महाराष्ट्र शासनाने जी आता नवीन कोविड नियमावली संदर्भातले आदेश माननीय जिल्हाधिकारी यांनी सुद्धा काढलेले आहे त्या संदर्भात सर्वांना सूचना अशी आहे की कुठलाही सार्वजनिक कार्यक्रम जर आपल्याला करायचा असेल तर तो बिना परवानगी करू नये आणि परवानगीसुद्धा जर कुठलाही सार्वजनिक कार्यक्रम असेल तर किमान 50 व्यक्ती, कमाल 50 व्यक्ती असतील, त्याच्यापेक्षा जास्त व्यक्तींनी एकाच स्थळी येऊन कार्यक्रम करण्यावर शासनाने बंदी घातलेली आहे। त्यासोबतच जर अंत्यसंस्काराचा विधी असेल तर जास्तीत जास्त 20 लोकांनी त्यामध्ये सहभागी व्हायचं आहे आणि जर मास्क लावलेला नसेल आणि आपण सार्वजनिक ठिकाणी फिरत असू तर आपल्यावरती पोलीस पथक आणि नगरपालिकेच्या पथकाकडून दंड आकारला जाईल याची कृपया आपण नोंद घ्या। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।